नमस्कार शेतकरी मित्रांनो, द्राक्ष टमाटो शेती माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे डावणी व करपा नियंत्रण. तर मुख्यतः विषय असा आहे शेतकरी बांधवांनो, डावणी व करपा या रोगाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस हा वाढतच चाललेला आहे. तर आपल्याला याच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या औषधांची फवारणी केली पाहिजे, त्यानंतर कोणत्या औषधांमधून आपल्याला 100% रिझल्ट मिळणार, अशा सर्व गोष्टींबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील, त्यांनी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, कुठे पण वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रथमतः आपण जाणून घेऊया डावणी या रोगाबद्दल. आता डावणी हा रोग मुख्यतः आपल्याला द्राक्ष बागामध्ये बघवायस मिळतो. तर द्राक्ष बागामध्ये आपल्याला पावडर मिलोडिओ याचं पण आपल्याला नियंत्रण बघायला मिळतं. तर ह्या डावणी रोगासाठी आपल्याला काही फवारण्या आहे त्या घ्यायच्या आहे, त्याबद्दल आज मी माहिती सांगणार आहे. तर आपल्याला पहिली फवारणी जी घ्यायची आहे ती मित्रांनो सेक्टिन या औषधाची. त्यानंतर आपण दुसरी फवारणी ही रोडोमिल, त्यानंतर एलियट, अर्गॉन, ॲमिस्टर, M45, कॉपर, कोसाईड, ॲक्रोबॅट, मेलोडिओ, कर्जेट, प्रोफायलर आणि न्यूट्रिफाईट अशा बुरशीनाशकांचा आपण डावणी नियंत्रणासाठी हा वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे चांगल्यातले चांगल्या प्रकारे रिझल्ट हे बघवायस मिळतात. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक अजून मुख्य ते म्हणजे संचार 40, हे पण एक फॉस्कॉम प्रकारचे फंगीसाईड आहे मित्रांनो, एकदम छान प्रकारचे डावणीवर याचे रिझल्ट आहे. तर हा झाला डावणी संदर्भात आपल्याला माहिती. त्यानंतर आपल्याला दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे करपा नियंत्रण. आता करपा हा पण दिवसेंदिवस हा डावणीच्याच तडजोडीचा रोग हा बघत चालला आहे. करप्याचा पण रोगाचा दिवसेंदिवस जास्त प्रादुर्भाव होत चाललेला आहे. तर या करप्या रोगासाठी आपल्याला विविध औषधांची फवारणी करायची आहे. त्यामध्ये मुख्यतः नेटिओ, स्कोर, फॉलिकेअर, बाविस्टीन, कॅब्रिओटॉप, M45, कॉपर, मेलेडिओ, ॲक्रॅसिओ, लुना व रोको आपल्याला अशा प्रकारच्या बुरशीनाशकांची फवारणी करायची आहे, जेणेकरून आपण सहजच्या सहज हे कर्परोगाचे नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. तर मित्रांनो, डावणी व करपा नियंत्रण याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगितली आहे. हे बेस्ट ते बेस्ट औषध आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली आहे. जर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.